ट्रिंग ट्रिंग, नो रिप्लाय. ट्रिंग ट्रिंग, नो रिप्लाय. असं एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 15 वेळा सलग आलेला अमित शहांचा फोन या नेत्यानं उचललाच नाही. या नेत्याचं नाव जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता. आता अमित शहांचा फोन भाजप नेत्यांनीच न उचलणं ही कल्पनाच आपल्या लोकशाही प्रधान देशात करणं शक्य नाही. पण कविंद्र गुप्तांनी हा पराक्रम केला होता. त्याला धाडस म्हणता येणार नाही, कारण त्यांना माहीतच नव्हतं अमित शहांचा फोन येतोय आणि तो देखील उपमुख्यमंत्री करण्यासाठी. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता यांनी जम्मूच्या सहगल हॉलमध्ये पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांना हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, मी फोन चार्जिंगला लावून निवांत बसलो होतो. फोन चार्जिंग झाला का हे पाहायला मी फोन पाहिला तेव्हा त्यावर 15 मिस्ड कॉल आले होते. माझ्याकडे तो नंबर सेव्ह नव्हता. इतके फोन कोणी केले म्हणून मी त्या नंबरवर फोन केला. रिंग वाजली आणि पलीकडून उत्तर आलं, आपणाला जम्मू काश्मीरचा उपमुख्यमंत्री करण्यात येते. इतकं सांगून तो फोन कट झाला. इकडे कविंद्र गुप्ता टेन्शनमध्ये आले. बातमी कोणी दिली म्हणून त्यांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला तेव्हा उत्तर आलं, मैं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोल रहा हूं. पुन्हा लगेच फोन कट करण्यात आला. आता या चांगली गोष्ट अशी की इतकं सगळं होऊन देखील कविंद्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यावर अमित भाई ठाम राहिले. तर हे जम्मूमध्ये झालं, आता महाराष्ट्रातही काही अशीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्री कोणाचा हा तिढा सुटत नाही, शिवसेनेचा की भाजपचा. अजून तरी हा पेच कायम आहे. पण भाजपच्या आमदारांनो जरा सावधान, जे कविंद्र गुप्तांच्या बाबतीत घडलं दरवेळी असंच होईल हे मात्र सांगता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे एकच उपाय आहे, सतर्क रहे. कुठल्या आमदाराला अमितभाई कधी फोन करतील सांगता येत नाही. त्यामुळेच पुढच्या ठेच मागचा शहाणा या पद्धतीने सर्व नवनिर्वाचित आमदारांनी फोन फुल चार्जिंग करून स्क्रीनकडे डोळे ठेवावेत. काय माहिती तुमचा पण नंबर लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.